नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। बऱ्याच ताई व दादांचं म्हणणं आहे किंवा त्यांचा प्रश्न आहे, मी 5 वर्षापासून सेवा करतोय, मी 7 वर्षापासून सेवा करत आहे, पण मला स्वामी सेवेचा कोणताही अनुभव नाही। मी 11 गुरुवार केले, मी 108 पारायणं केले, मी तारक मंत्र म्हणतो, मी रोज 11 माळी जप करतो, मी स्वामींची रोज नित्य सेवा करतो, पण मला कोणताही अनुभव नाही। माझ्या आयुष्यामध्ये स्वामी सेवेने सगळे प्रश्न सुटण्याच्या ऐवजी नवरा बायकोचे भांडणं वाढलेले आहेत, घरामध्ये समस्या वाढलेल्या आहेत, अजून संकट वरचेवर येत आहेत। स्वामी माझी परीक्षा बघत आहेत, स्वामी मला कधी पावणार, स्वामी काही माणसं बघून फक्त जे यूट्यूबर व्हिडिओ बनवतात वगैरे त्यांनाच पावतात का, त्यांच्याच इच्छा पूर्ण करतात का, असे खूप सारे प्रश्न। म्हणजे मी हे तुम्हाला एक्झाम्पल दिलं, याच्या व्यतिरिक्त तुमच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येकाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये 100% का 1000% मिळेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव का येत नाही, कारण महाराजांना तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे, आणि महाराजांना तुमच्याकडून काय हवं आहे हेच तुम्हाला माहीत नाही आहे, हीच गोष्ट तुमच्या लक्षात आलेली नाही आहे आजपर्यंत। महाराजांना तुमच्याकडून काय हवं आहे हेच तुम्ही आजपर्यंत ओळखू शकलेल्या नाही आहात, म्हणून तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव आजपर्यंत 5 वर्षापासून सेवा करून, 10 वर्षापासून सेवा करून, 3 वर्षापासून सेवा करून सुद्धा आलेला नाही आहे। आता स्वामींना तुमच्याकडून काय हवंय याही अगोदर एक कॉमन, कळत न कळतपणे जवळजवळ आपल्या 80-90% ताई व दादांकडून रेग्युलर अगदी रोजच्या रोज चूक होत आहे, ती म्हणजे अशी की जसं समजा तुम्ही आता स्वामींचे 11 गुरुवार करताय, किंवा तुम्ही 108 पारायणं करताय स्वामी सारामृताची एक्झाम्पल, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही सेवा करताय जी या क्षणाला तुम्ही करत आहात, तर ती सेवा करत असताना तुम्ही एका विशिष्ट पद्धतीने, समजा तुमची पूजा मांडणी तुमच्या ह्यानं तुम्ही केली, तशी तुम्ही सेवा केली आणि तुम्ही यूट्यूब उघडलं, यूट्यूबवरती तुम्ही त्याचा व्हिडिओ बघितला, स्वामींचे 11 गुरुवार कसे करावे, त्याच्यावर एक विशिष्ट पद्धतीने पूजा दाखवली आणि तुम्ही तर अशी पूजा केलेली आहे, मग तुमचं काय असतं, अरे व्हिडिओमध्ये तर अशी पूजा सांगितली आहे पण मी तर अशी पूजा मांडली आहे, व्हिडिओमध्ये अशा समाया ठेवल्या आहेत, व्हिडिओमध्ये हा नैवेद्य दाखवला आहे, मी तर असं केलं आहे, म्हणजे माझी सेवा चुकली, म्हणजे माझी पूजा चुकली। म्हणजे तुमचा तुमच्या स्वतःच्या सेवेवरच विश्वास नाहीये, तुमचा तुम्ही काय केलं यावरच विश्वास नाही आहे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं तुमचा तुमच्या स्वतःवरच विश्वास नाही आहे, मग तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव कसा येईल। तुम्ही जी सेवा करताय, तुम्ही जे मांडणी वगैरे महाराजांशी एकरूप होण्यासाठी जे करताय त्याच्यावरच तुमचा विश्वास नाही आहे, मग स्वामी सेवेचा तुम्हाला अनुभव कसा येईल। थोडंसं व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा, बरोबर गोष्ट लक्षात येईल ही चूक। त्याच्यामुळे प्रत्येकाची बघा भक्ती सेवा ह्या गोष्टी कधीच बघून केल्या जात नाहीत, प्रत्येकाची भक्ती करण्याची आपापली एक वेगळी पद्धत असते, ही गोष्ट लक्षात घ्या। कधी फक्त याने जसं दाखवलं आहे एखाद्या रोबोटसारखं तसंच करायचं, याने असं सांगितलं आहे तसंच करायचं, ही भक्ती नाही। असं तुम्ही आयुष्यभर केलं तरीही तुम्हाला अनुभव येणार नाही। प्रत्येकाची भक्ती करण्याची प्रत्येकाची देवाशी एकरूप होण्याची प्रत्येकाची देवाला प्रार्थना करण्याची एक आपापली पद्धत असते, ती ओळखा। कशा पद्धतीने सेवा केल्यानंतर तुम्हाला आनंद वाटतो, तुम्ही आतून आनंदी होता, तुमचा आत्मा सुखी होतो हे ओळखा। कशा पद्धतीने स्वामींची पूजा केल्यानंतर तुम्हाला रिलॅक्स वाटतं की हो आज मी माझ्या मनातलं सगळं स्वामींना सांगितलेलं आहे, मी आज जी पूजा केलेली आहे ना त्याने माझं मन प्रसन्न, माझं घर प्रसन्न वाटत आहे, त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा, तेव्हा तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येईल। रोबोटसारखं फक्त इकडून बघितलं तिकडून बघितलं, ह्याचं ऐकलं त्याचं ऐकलं आणि त्या पद्धतीने केलं, तुमचं स्वतःचं काही आहे का नाही। महाराज तुमचे भाऊ आहेत, तुमचे गुरु आहेत, तुमचे आई आहेत, तुमचे वडील आहेत, ते प्रत्येकाचे सर्व काही सर्व आहेत। मग आपल्या आईची वडिलांची भावाची बहिणीची गुरूंची सेवा करायला कोणी कसं सांगणं, हां एक माहिती म्हणून एक नॉलेज म्हणून आपण व्हिडिओ ऐकू शकतो, ते नॉलेज आपण ग्रहण करू शकतो, पण शेवटी प्रश्न येतो तो महाराजांशी एकरूप होण्याचा, त्यावेळेला ती भक्ती करण्याची
पद्धत जी असते ना ती आपापली प्रत्येकाची वेगळी असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही ज्या पद्धतीने सेवा करताय, तुम्हाला ज्या पद्धतीने केल्यानंतर आनंद मिळतो त्या पद्धतीने सेवा करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येईल. आजपर्यंत तुम्ही इथे चुकत होतात. बघा, या छोट्या छोट्या दोन गोष्टी तुमच्या आजपर्यंत लक्षात आल्या होत्या का? नाही. म्हणून तर तुम्हाला अनुभव आला नाही. ह्या गोष्टी जर लक्षात आल्या असत्या तर तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव आला असता. म्हणण्याची वेळच आली नसती. 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 3 वर्ष झाले मला अनुभव नाही. अरे, तुम्हीच एक रूप झाला नाही महाराजांशी आणि तुम्हीच उलट म्हणताय की मला सेवेचा अनुभव नाही. आता तिसरा प्रश्न येतो, तो म्हणजे की महाराजांना तुमच्याकडून काय हवंय. अहो, उभ्या आयुष्यात आणि आजही आपण फोटोत बघतो, केंद्रात बघतो, मंदिरात बघतो, अक्कलकोटला बघतो, किंवा जेव्हा महाराज देहरूप महाराजांचा होता तेव्हा महाराजांच्या अंगावर काय होतो? फक्त एक लंगोट होता. भरभरून तेव्हा सुद्धा देणग्या असतील त्या त्या लोकांच्या प्रतीनं जे काही असेल ते सगळं महाराजांपर्यंत यायचं. पण महाराजांनी कधीच ते धारण केलं नाही किंवा ते घेतलं नाही किंवा त्याचा मोह ठेवला नाही. उभ्या आयुष्यात महाराजांच्या शरीरावर अंगावर फक्त एक लंगोट होता आणि अशा महाराजांना तुमच्याकडून किलोभर फुलं, ही अगरबत्ती, तेवढी मोठी पूजा मांडणी, रोजचं एक नवीन वस्त्र, हे ते नकोय. महाराजांना तुमच्याकडून हे काही नकोय. हा, ठीक आहे, तुम्हाला आवड आहे, तुमची आवड जोपासावी म्हणून तुम्ही करा. पण हे करत असताना तुम्ही ट्रॅक विसरत आहात, तुम्ही ट्रॅकवरून बाहेर येत आहात. तुमची भक्ती, तुमचं मनापासून महाराजांना हाक मारणं, सेवा, स्तोत्र, मंत्र हे वेगळीकडे राहतंय आणि तुम्ही बाकीच्याच गोष्टीमध्ये गुरफटून जाताय. म्हणून तुम्हाला सेवेचा अनुभव येत नाहीये. भली मोठी 1/2 किलोमीटर पर्यंत स्वामींची 11 गुरुवारची पूजा मांडली म्हणजे स्वामी सेवेचा अनुभव येणार का? नाही. तुम्ही फक्त एका चौरंगावर स्वामींचा फोटो ठेवून तिथे तुम्ही पूजा करा, स्वामी सेवेचा तुम्हाला अनुभव येईल. आणि आज आपण हेच विसरतोय आणि बाकीचा सगळा फाफट पसारा करतोय जे की स्वामींना नकोय. जे तुम्हाला हवाय. का हवाय? लोकांनी माझी पूजा चांगली म्हणावी, लोकांनी माझं नाव घ्यावं, माझा मोठेपणा करावा, माझी तारीफ करावी, कोणी आले गेलेल्यांनी म्हणा वाव तू किती छान पूजा केली. पण याच्याही पेक्षा महत्वाचं, स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी, स्वामी सेवेचा अनुभव येण्यासाठी तुम्ही किती मनापासून सेवा करता. भले तुम्ही 108 पारायण केली सारामृताची, भले तुम्ही 11 गुरुवार केले स्वामींचे, पण त्या 11 गुरुवारमध्ये 11 मिनिट तरी स्वामींशी तुम्ही एकरूप झालात का? 11 मिनिट तरी तुम्ही सगळा स्वार्थ सोडून डोक्यामध्ये काहीही न ठेवता फक्त स्वामी आणि मी अशी सेवा तुम्ही केली आहे का? तुम्ही सेवेला बसला आहात, तुमचे बोट जे आहेत ते ग्रंथावर फिरत आहेत, तुम्ही तोंडातून मंत्र स्तोत्र म्हणत आहात, पण तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? वाव, माझी आज पूजा मांडणी किती चांगली झाली, लोक मला किती छान म्हणतील, खूपच सुंदर झालं, मी जर हा फोटो काढला, स्टेटस ठेवलं तर मला खूप साऱ्या कॉमेंट्स येतील, मला यूट्यूबवर टाकलं खूप सारे लाईक्स येतील, किंवा मी असं केलं, मी तसं केलं तर असं होईल. म्हणजे तुम्ही सेवा तर करताय, तुमच्या मुखात तर मंत्र स्तोत्र आहेत, पण डोक्याने तुम्ही दुसरीकडे आहात. मग तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव कशाला येईल? ज्या महाराजांच्या अंगावर फक्त एक लंगोट होता आणि लंगोट आहे, त्या महाराजांना फक्त तुमची खरी भक्ती हवी आहे, तुमचा खरा भाव आहे हवा आहे, तुमची मनापासून केलेली सेवा हवी आहे, बाकी तुमच्याकडून काहीही नको. बाकी जे काही सर्व आपण देतो तो आपला एक भाव किंवा तुमची आवड म्हणून तुम्ही देता. आणि मी म्हणत नाही की ते चुकीचं आहे, ते तुम्ही करा, तुमची आवड तुम्ही जोपासा, पण तुम्ही सेवा म्हणजे तिथून दूर हटताय आणि याला तुम्ही 90% देताय, सेवेला 10% देताय, तर तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव कसे येतील? नाही येणार. अशी तुम्ही आयुष्यभर सेवा करा, तुम्हाला काहीच अनुभव येणार नाहीत. थोडंसं हे डोक्यामध्ये घ्या आणि हे बाकीचा जो फाफट फसारा आहे
ते थोडस सोडून की साध्या सोप्या पद्धतीने मी स्वामींशी कसं एकरूप होऊ शकते. भले तुमच्याकडे फुले नाहीत, तुम्ही पूजा मांडणी करा, तुम्ही 11 गुरुवार करा, तुम्ही सारामृताचं पारायण करा, भले तुमच्याकडे अगरबत्ती नाही, तुम्ही दिवा लावून सेवा करा, ती सुद्धा स्वामींपर्यंत पोहोचेल. पण फक्त त्या क्षणाला, त्या वेळेला तो तुमचा शुद्ध भाव, शुद्ध भक्ती, आणि तुम्ही 100% त्या जागेवर शरीराने, मनाने, तणाने तुम्ही तिथे असाल आणि स्वामींशी एकरूप व्हाल ना. तो 24 तास सोडा, 11 दिवस सोडा, 21 दिवस सोडा, तुम्हाला त्या क्षणाला स्वामी सेवेचा अनुभव येईल. पण त्या पद्धतीने आपण स्वामींशी एकरूप होतच नाही आणि वरून आपण म्हणतो की स्वामी सेवेचा मला अनुभव नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. यातून बघा, तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील की स्वामींना आपल्याकडून काय हवंय त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करा, त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करा. भले एवढ्या वर्षापासून तुम्हाला अनुभव आला नाही, कुठेतरी या पद्धतीने करा. ट्रॅक तुमचा कुठेतरी तुम्ही चुकत होता किंवा ट्रॅक सुटला होता, बरोबर ट्रॅकवर या, नक्कीच तुम्हाला स्वामी सेवेचे जे अनुभव आहेत ते येतील आणि तुम्हाला महाराजांकडे कधीच काहीही मागायची सुद्धा गरज पडणार नाही. न मागता स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. पण स्वामींशी तो जो एक क्षण असतो, स्वामी आणि तुम्ही जेव्हा तुम्ही सेवा करत असता, त्यावेळेला फक्त स्वामींशी एकरूप व्हा. त्यावेळेला फक्त माझी सेवा, समोर स्वामी आणि मी, या पद्धतीने सेवा करा. बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येतील आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि आपल्याला जरी वाटलं की हे करायचं ते करायचं ते, पण स्वामींना तुमच्याकडून फक्त तुमची खरी भक्ती हवी आहे, बाकीचं काहीही नको आहे. परत एक वेळा सांगते, मनापासून सेवा करा, अनुभव 100% येईल. श्री स्वामी समर्थ.